तर मित्रांनो, उकडीचे मोदक कसे बनवतात ते मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सुरू करूया ही व्हिडिओ. उकडीचे मोदक बनवण्यासाठी तांदळाचा पीठ घ्यायचा, गूळ घ्यायचा आणि किसलेला खोबरा घ्यायचा. या तांदळाच्या पिठाला गरम पाण्यात उकड काढून घ्यायची. हा सारण नारळ किसून बनवलेला आहे आणि त्यात गूळ टाकलेला असतो. तर मित्रांनो, पहिल्यांदा तांदळाचा पीठ आहे तो पाण्यात भिजवून घ्यायचा आणि असा बनवायचा. त्याला थोडासा तेल लावायचा आणि त्या पिठाला असा आकार द्यायचा. आता बघा, खोलकट असा आकार हवा आहे त्याला. त्याच्या आतमध्ये हा सारण टाकायचा आहे. हा बघा, आपला हे झालेला आहे तयार पिठाचा. त्याच्यात आता सारण टाक. हा सारण अशा प्रकारे टाकायचा असतो. सारण टाकल्यानंतर त्याचे कोणे असतात ते सगळे असे आकारात आणायचे मोदकाच्या. आता कोणे एकत्र करायचे आणि मोदकाचा आकार द्यायचा त्याला. ऑडिओ बीट प्रीव्यू बघा कशा प्रकारे होतात ते. झालेला आहे आता तयार. आता त्याला उकडवण्यासाठी ठेवायचा इकडे बाजूला. बघा, इकडे असे उकडवण्यासाठी ठेवलेले ते. तर हा मोदक उकडण्याचा भांडा आहे. तर आता आपले बनवलेले मोदक उकडण्यासाठी ठेवायचे. बघा अशा प्रकारे ठेवतात. भांडा परत उकडवण्यासाठी गॅसवर ठेवायचा. आता गॅसवर ठेवूया भांडा. गॅस पेटवर घेतलेला, बारीक गॅसवर ठेवायचा. आता 10 मिनिटात हे मोदक तयार होतील. मग 10 मिनिटानंतर हा भांडा काढायचा. आता उघडून बघूया मोदक झालेले कसे आहेत ते. तुम्ही बघू शकता, बघा कशा प्रकारे वाफ आले आणि मोदक तयार झाले तुकडीचे. त्यांना आता पटकन खालती काढून घेऊया दुसऱ्या भांड्यात. तर हा आता भांडा उकडवून काढलेला आहे. तो उघडल्यावर बघा कसा आहे तो. हे सगळे उकडलेले आहेत मोदक. त्यांना आता सेपरेट काढून घ्यायचे एका टोपामध्ये. गरम आहेत ते. तर हे बघा हे मित्रांनो, दुसऱ्या भांड्यात आम्ही आता काढून घेतले मोदक. तर तुम्हाला हे कसे वाटले मोदक बनवण्याची प्रोसेस तर कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.